नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे सर्वांच्या आपल्या युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार एकवीस साठी सर्व प्रश्न अभ्यासणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजच्या व्हिडिओतील सर्वच प्रश्न हे येणाऱ्या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक दोन हजार वीस मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे मानकरी खालीलपैकी कोण ठरले तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे विनेश फोगट विनेश फोगट यांना दोन हजार वीसमध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार वीसमध्ये हा पुरस्कार एकूण पाच खेळाडूंना देण्यात आलेला आहे त्यामध्ये विनेश फोगट यांचा सा देखील समावेश आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन जी एस टी म्हणजे काय किंवा जी एस टीचा फुल फॉर्म काय तर जी एस टीचा फुल फॉर्म होतो गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स होय यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन कोणत्या जिल्ह्यातील हरिसाल हे गाव प्रायोगिक तत्वावर स्मार्ट विलेज म्हणून विकसित करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट या कंपनीने घेतले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अमरावती अमरावती या जिल्ह्यातील हरिसाल कोणते गाव तर हरिसाल हे गाव प्रायोगिक तत्वावर स्मार्ट विलेज म्हणून विकसित करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट या कंपनीने घेतलेले गाव आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ती चार भारताच्या पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या सात रेड क्रॉस रोडचे नाव नवी दिल्ली सात रेड क्रॉसचे नाव दिल्ली महानगरपालिकेकडून दिल्ली महानगरपालिकेकडून त्याचे नामांतर काय करण्यात आले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लोककल्याण मार्ग लोककल्याण मार्गाचे नाव नवीन नाव, नाव। रेड क्रॉस सात रेड क्रॉस चे करण्यात आलेले आहे जेथे पंतप्रधानांचे निवासस्थान असते यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी असणारी बँक आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणता दिवस योग दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक योग दिन एकवीस जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा कधी केली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दोन ऑक्टोंबर दोन हजार चौदामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केलेली आहे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने दोन ऑक्टोंबर दोन हजार चौदामध्ये ही घोषणा करण्यात आलेली आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत दोन हजार वीसमध्ये स्वच्छतेबाबत कोणत्या जिल्ह्याने देशात पहिला क्रमांक पटकविला आय एम पी प्रश्न आहे येणाऱ्या प्रश्न येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चंद्रपूर भारत भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानांतर्गत दोन हजार वीस या वर्षामध्ये स्वच्छतेबाबत चंद्रपूर या जिल्ह्याने देशामध्ये प्रथम क्रमांक पटकविला आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ ललिता बाबर या आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची आघाडीची खेळाडू आघाडीची कोणत्या खेळाची खेळाडू आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे धावपट्टू यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा कोणता धातू लोखंडाचे गंजने रोखतो तर हा प्रश्न काल झालेल्या ठाणे पोलीस शिपाई या पदाची जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये विचारला गेला आहे तर जस्त लोखंडाचे गंजने रोखणारा धातू आहे जस्त यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते जीवाश्म इंधन कोणते तर पेट्रोलियम हे पर्यायापैकी असणारे जीवास्म जीवाश्म इंधन आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा समुद्रकडा हे भूमित स्वरूप समुद्र लाटांचा कोणत्या कार्यामुळे निर्माण होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे खनन यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा कोणत्या वायूमुळे तत्वे ओझोन थराचा ऱ्हास होत आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क्लोरोफ्लोरो कार्बन क्लोरोफ्लोरो कार्बन या वायूमुळे ओझोनच्या थराचा ऱ्हास होत आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा पालघर जिल्ह्यातील सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मोखडा पालघर जिल्ह्यातील सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण मोकडा या तालुक्यामध्ये आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा पालघर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे तर सातपाटी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सातपाटी सातपाठी या ठिकाणी पालघर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती तर प्रश्ना या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बृहन्मुंबई बृहन्मुंबई ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी असणारी महानगरपालिका आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा अठराशे सत्तावनच्या उठावाबद्दल पहिले स्वातंत्र्य युद्ध असे उद्गार कोणी काढले पहिले स्वातंत्र्य युद्ध असे उद्गार कोणी काढले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विदा सावरकर विनायक दामोदर सावरकर यांनी अठराशे सत्तावनच्या उठावाबद्दल पहिले स्वातंत्र्य युद्ध असे उद्गार काढलेले आहेत नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा जोसेफ मॅझनीचे चरित्र कोणी लिहिले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विदा सावरकर जोसेफ मॅझिनचे चरित्र हे विदा सावरकर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेले आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस भारताचे पितामह असे कोणास म्हणतात तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दादाभाई नवरोजी दादाभाई नवरोजी यांना भारताचे पितामह असे म्हणतात यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस प्राथमिक रंग कोणकोणते तर एकूण तीन प्राथमिक रंग आहेत त्यामध्ये हिरवा लाल व निळा हे प्राथमिक रंग आहेत या नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून नर्मदा नदीवरील जलप्रकल्पामुळे विस्थापित व्हावे लागलेल्या आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून कोणाचा उल्लेख करता येईल तर मेधा पाटकर मेधा पाटकर यांचा नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून नर्मदा नदीवरील जलप्रकल्पामुळे विस्थापित विस्थापित व्हावे लागलेल्या आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून उल्लेख करता येईल यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस संदेश मिळाल्यानंतर त्यातील सांकेतिक शब्द कुणाचा अर्थ लावून संदेश ग्रहण करणे म्हणजे काय तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी कोडिंग संदेश मिळाल्यानंतर त्यातील सांकेतिक शब्द व खुनांचा योग्य अर्थ लावून संदेश ग्रहण करणे म्हणजे डी कोडिंग होय यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस माहितीची देवाणघेवाण कशी करावी यासाठी जी नियमावली असते तिला काय म्हणतात तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रोटोकॉल माहितीची देवाणघेवाण कशी करावी यासाठी जी नियमावली तयार करण्यात आलेली असती तिला प्रोटोकॉल असे म्हणतात यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस इंटरनेट हे कोणत्या प्रकारचे नेटवर्किंगचे प्रतीक आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पॅकेज स्विचड नेटवर्क पॅकेज स्विचड नेटवर्क या प्रकारचे इंटरनेट हे नेटवर्किंगचे प्रतीक आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस वेबसाईटवरील प्रथम पेजला काय म्हणतात तर हा खूप सोपा प्रश्न आहे वेबसाईटवरील प्रथम पेजला होम पेज असे म्हणतात यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सव्वीस मागितलेल्या नसलेल्या आणि मिळालेल्या मिळालेल्या ईमेल्सला काय म्हणतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे स्लॅम स्लॅम असे म्हणतात यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस दुसऱ्या वेब दुसऱ्याच्या वेबसाईटमध्ये अनाधिकृतपणे शिरून तेथील माहिती काढणे त्यामध्ये का तर, है, माहिती टाकणे इत्यादी करणाऱ्यांना काय म्हणतात तर हॅकर्स या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हॅकर्स दुसऱ्याच्या वेबसाईटमध्ये अनधिकृतपणे करून शिरून तेथील माहिती काढणे दुसऱ्याच्या वेबसाईटमध्ये अनधिकृतपणे शिरून तेथील माहिती काढणे त्यामध्ये माहिती टाकणे इत्यादी करणाऱ्यांना हॅकर्स असे म्हणतात यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारताच्या भूसीमा किती देशांना भिडतात तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सात भारताच्या भूसीमा या सात देशांना मिळतात यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस कोणाला हो अर्थशास्त्राचे जनक असे जनक मानले जाते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ॲडम स्मिथ ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते यानंतरचा प्रश्न आहे या नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न खालील मणीचा अर्थ सांगा दिव्याखाली अंधार मन आहे दिव्याखाली अंधार तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मोठ्या माणसांचा मोठ्या माणसांच्या ठिकाणी दोष असतोच तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण तीस प्रश्न पाहिले तीस प्रश्न पाहिले तर हे प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असे होते जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केले नसेल किंवा चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना जर तुम्ही दोन हजार एकोणावीसची पोलीस भरती आत्ता वीसमध्ये देणार असाल आत्ता एकवीस या वर्षामध्ये देणार असेल म्हणजे तुम्ही पूर्वी फॉर्म भरलेला असेल वर आत्ता लेखी परीक्षा देणार असाल तर आपल्या चॅनलवर तुम्हाला परीक्षा देण्यासाठी उपयुक्त असणारा अभ्यासक्रम उपलब्ध आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणी यापूर्वी जे पेपर झालेले आहेत ठाणे तसेच नागपूर उस्मानाबाद या जिल्ह्यांचे जे पेपर्स आले आहेत त्या जिल्ह्यामधील मादिल। पेपर्समध्ये जे प्रश्न आले आहेत ते आपण घेतलेल्या व्हिडिओमधील जवळजवळ नव्वद टक्के प्रश्न आलेले आहेत त्यामुळे परीक्षेला जाण्याअगोदर मी वारंवार सांगत आहे परीक्षेला जाण्याअगोदर आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ एक वेळेस नक्की पाहून जा तुम्हाला ऐंशी ते नव्वद टक्के प्रश्न हे आपल्याच व्हिडिओमधील दिसतील त्यामुळे एक वेळेस नक्की नक्की व्हिडिओ पाहून जा आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच धन्यवाद